आज फाइनली मी विचार केला होता जरा मोमोज बनवायचा, तर मी म्हटलं आज संडे पण आहे आणि बाची आणि बाचा म्हणायला लागला मामा आज मोमोज खायचे, तर मी बोललो ट्राय करून बघू होत आहेत का। तसं पण आता खूप वर्ष झाले जेवणामध्ये आता हातभार नसतो कारण ताई वगैरे सगळं करत असते त्याच्यामुळे, तर बोललो आज ताईला बोललो थोडा रेस्ट कर मी बघतो आज काय मोमोज बनतायत काय। तर फायनली आता मी थोडीफार सामग्री काढून ठेवली आहे माझ्या पद्धतीने जसं मला बनवायचं आहे त्या पद्धतीने, तर मी तुम्हाला सांगतोय स्टार्टिंगला काय आहे। तर मी आधी चिकन घेतलं एक अर्धा किलो बॉनलेस, त्याच्या तो आपण किमा करून घेतला त्याच्याकडून, त्याच्यानंतर तो बारीक नाही झाला म्हणून मी आता परत त्याला एक मिक्सर मारला, थोडस त्याला अजून बारीक करून घेतलं। फायनली त्याच्यानंतर ही सामग्री जी आहे ती आहे कांद्याची पात, ठीक आहे, ती आपल्याला मोस्टली 10 रुपयाला पण भेटते। कांद्याची पात घेतले, 3 मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर आलं घेतलंय, त्याच्यानंतर एक कढीपत्ता, त्याच्यानंतर ही आहे काळी मिरीची पावडर, त्यानंतर कोथिंबीर आणि 2 कांदे जसं सोयीनुसार मला पाहिजे तसं मी घेतले। तर आता फायनली मैदा होता, तो मैदा काय मला काय जमत नाही कारण मी चपाती वगैरे केली नव्हती, तर ताईला बोलले थोडं फक्त मळून दे, तर फायनली तो पण मळून ठेवलाय, तो पण तुम्हाला दाखवतो। तर मी मैदा मळून घेतला होता ताईकडून, तो आता मी मैदा एकदम बघितलं तो स्मूथ झाला आहे, आणि त्याच्यासाठी स्मूथ करण्यासाठी आपल्याला पाहिजे तर मळून झाल्याच्या नंतर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता रॅप मारून, जेणेकरून त्याला मावशर पकडू नये फ्रीजमधलं, ठीक आहे। नाहीतर असं नॉर्मली आपण, मी तर फ्रीजमध्ये नाही ठेवलं, मी बाहेरच ठेवला कारण त्याला पाणी वगैरे लागलं तर अजून पातळ होईल त्याच्यासाठी। आता तर आपण मोमोज बनवण्यासाठी पहिले आता करणार आहोत, याच्यामध्ये जेवढं पण सामान, जेवढं तुम्हाला आता सामग्री दाखवली ती सर्व बारीक करून घेणार आहे, ती पण तुम्हाला मी दाखवतो बारीक झाल्यानंतर। चिकन मोमोज वरती जाऊया आपण, तर मी आता सर्व बारीक करून घेतलेलं आहे मगाशी दाखवलं त्याच्या सामग्रीमध्ये, तर तुम्हाला परत पुन्हा एकदा दाखवतोय। हे मी मिरचीचा ठेचा करून घेतला आहे, त्याच्यानंतर आपण आलं बारीक करून घेतलं आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुकड्याचं पण यूज करू शकता छोटे छोटे तुकडे करून। त्याच्यानंतर हे लसूण आहे, ती लसूण पण मी बारीक करून घेतली आहे, आणि एवढं जेवढा कांदा कढीपत्ता वगैरे सर्व बारीक चिरून घ्यायचं आहे जेणेकरून मिश्रण करायला चिकनमध्येच चांगलं व्यवस्थित होईल। आता तर फायनली मी आता चिकन घेणार आहे, आणि चिकनात आपण एक थोडंसं व्हिनेगर आहे जे घरात होतं मी म्हणून मार्केटमधून आणलं नाही, मग ते व्हिनेगर थोडंसं स्पूनमध्ये अर्धा चमचा पण घ्यायचा नाही व्हिनेगर कारण आपल्या टेस्टनुसार, फायनली मी थोडं त्याच्यात व्हिनेगर टाकून घेतलं आहे। त्यानंतर सोया सॉस थोडा आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचा आहे, अर्धा टेबल स्पून घेतला तरी चालतंय। फायनली मी अर्धा टेबल स्पून टाकला आहे, ओके। त्यानंतर आता मी कांदा टाकणार आहे, जेवढा तुम्ही चिकन घेणार आहात त्या पद्धतीने तुम्ही कांदा पण घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जे पाणी सुटतं कांद्याला चिकन शिजण्यासाठी पण थोडं मदत होईल स्टीमपेक्षा, म्हणून मग मी कांदा टाकतोय चिकनमध्ये। फायनली सर्व जेवढं चिरून घेतलंय ते सर्व टाकून घ्यायचं आहे, नाही कारण आपण मोमोज वगैरे सर्व परत चटणीसोबत खाणार आहोत त्याच्यामुळे जास्त तिखट पण व्हायला नको। फायनली आता सर्व मिश्रण टाकायचं आहे आपल्या चवीनुसार, त्यानंतर आपण आता मिश्रण सर्व हाताने एकदम घट्ट करून घ्यायचं आहे, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। थोडस आता आपण काळी मिरी टाकूया, ओ सोया सॉस ओतला माझा पूर्ण, आता मिश्रण झालं आहे करून ठेवतोय। आता त्याला थोडं आपण 15-20 मिनिटं थोडं झाकून ठेवूया जेणेकरून त्याला पाणी वगैरे व्यवस्थित सुटेल आणि सर्व आपण मसाला जे टाकले आहेत ते व्यवस्थित लागेपर्यंत, ठीक आहे। परत भेटूया पुन्हा थोडा 15-20 मिनिट। आता 15 मिनिटं झाऊन गेले तर चहा पित होतो, आता मैदा जो आपण मळून घेतलेला आहे तो आता सॉफ्ट झालाय, आता परातीमध्ये घ्यायचा आणि मळत राहायचं शॉर्टच बोलले आता थोडं त्याला गोल राऊंड राऊंड करायचं आहे, हाताने पण गोळा पण बनवला असता
पण थोडा नवीन काहीतरी ट्राय करायचं आहे. थोडे लांबच करून घ्यायचं आहे. आपण हाताने पण केलं असतं पण आपण चाकूने छोटे छोटे तुकडे पाडून घ्यायचे. हे फायनली आता मी थोडेफार करून घेतले, नाही तर सर्व करत दिसलो तर मग आपला व्हिडिओ पण जास्त लांबवर जाईल. थोडा तुम्ही पण म्हणाल जास्तच टाइम लागला म्हणून त्याच्यामुळे थोडं करून ठेवलं आपण. आणि आता सर्व गोळा चपाती सारखं थोडस बारीक करून लाटायचं आहे. ठीक आहे, तर लाटून झाल्याच्या नंतर आपण भेटतो कारण नाहीतर व्हिडिओ लांब होईल. हॅलो, आता आपण आता गोळ लाटलेल्या चपाती सारखं आहे त्याच्यात टाकूया. मोमोज रेडी करून घेतले आहेत, खूप वेळ लागला यार कारण फर्स्ट टाइम बनवत होतो आपण. मग पूर्ण फॅमिलीच बसलो होतो आम्ही बनवायला, ते गोळे वगैरे झाले ते फाटत होते. मग परत पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मळून घेऊन परत एकदा रेडी करून गेलो. तुम्हाला दाखवते मोमोज तयार केलेत मी, आकार जरा वेगवेगळ्या टाईपचे केलेत. तुम्ही पण मस्त बनवा घरामध्ये, खूप मोमोज बनवले आहेत मी याच्यात. 350 रुपयामध्ये 38 मोमोज बनवले आहेत. त्याच्या सामग्री पण उरली आहे, या सर्वच लागलं नाहीये. मग आता फायनली आपण यांना बॉईल करण्यासाठी स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे. सॉरी बॉईल म्हणतो, आता तो पाणी उकळत ठेवायचं आहे त्याच्या अगोदर. तर मी पाणी उकळत ठेवलंय कारण याची स्टीम आपल्याला थोडी जास्त एक्स्ट्रा लागेल त्याच्यासाठी. आता आपण मी कोकणातला असल्यामुळे मी याला चाळणच म्हणतोय, मला माहित नाही याला काय म्हणतात अजून बस. ओके, तर मी आता याला थोडस तेल लावून घेणार आहे जेणेकरून मोमोज चिपकणार नाही खाली. मग आता मी थोडं तेल लावून घेतलंय आणि आता वाफ तयार होते पाण्याची स्टीम, ती मी फक्त बघतोय कधी होते. त्यानंतर आपण मोमोज आतमध्ये ठेवताना तुम्हाला दाखवू. आपली रेडी झाली आहे वाफ, आता आपण त्याच्यावर चाळण ठेवणार आहोत. मिडियमवर आता गॅस ठेवली तरी चालेल, तसं काही हे नाहीये. तर मी मिडियमवर गॅस ठेवून घेतली आणि आता मी एक एक मोमोज शिजण्यासाठी ठेवतोय. भांडं नाहीये आपल्याकडे त्याच्यामुळे आपण एक एक टोप वगैरे घेऊन आपण बनवतोय कारण खायचं तर आहे आपल्याला. तर काय भांडं वगैरे आपण घेत राहायचं नाही, एवढं मागतलं कशाला करायचं, घरी तर खायचंय आपल्याला. आपलं नॉर्मली आपल्याला घरात खाण्यासाठी ठीक आहे. आता तुम्ही पण या थोडी हेल्प करायला खाण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिलाच व्हिडिओ आहे माझा जेवणासाठी, खूप वर्षानंतर जेवणाला हात घातलंय. तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा जर माझा तुम्हाला आवडला असेल तर केलेला व्हिडिओज. आणि जर मला तुम्ही व्ह्यूज वगैरे जास्त दिलात आणि जर माझे लाईक्स वगैरे व्हिडिओ असेल तर मी नक्कीच अजून ट्राय करेन काही जास्त बनवण्यासाठी कारण मला जेवण बनवायचा खूप छंद आहे. होणारी बायको पण असेल ती म्हणेल वाव चांगलं आहे काहीतरी. ठीक आहे, तर म्हणून सांगतोय प्लीज पहिलाच माझा व्हिडिओ आहे, मला तुमच्या किती माझ्यावर प्रेम आहे जे मी हे काय केलंय त्याच्यावरती मला तुम्ही दाखवून द्यायचं आहे. एक कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून की काय कसे झालेत काय झाले. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, मी झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे कसं झालेत. तोपर्यंत मी आता ठेवलंय ते, आता मी स्टीमवर झाकून ठेवतोय. एक 15-20 मिनिटं आपण त्यांना स्टीम द्यायची आहे. आपण मोमोज बघतोय तर मोमोज ऑलरेडी झालेले आहेत आपले रेडी. ओके, व्यवस्थितपणे रेडी झालेत. आता मी काढून घेतोय भांड्यामध्ये. मोमोज रेडी झालेले आहेत, मी आता प्लेट्समध्ये काढून सर्व केलं आहे. त्यानंतर आपण मोमोज घेतला आपल्या मेवणीच घेतलाय मोमोज सोबत. त्याच्यानंतर चटणी जी आपण घरातच बनवली आहे मोमोजची चटणी. ओके, त्याची रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे बट कधीतरी नेक्स्ट टाइमला शेअर करणार आहे. आणि मोमोज जाम भारी झाले आहेत, पहिल्यांदा टेस्ट पण केलेला आहे मोमोज. दुसरे अजून स्टीम सुद्धा होत आहेत कारण भरपूर वेळ लागेल, तोपर्यंत हे मोमोज आम्ही खातोय आणि तुम्ही सुद्धा खायला या. आणि हे मोमोज भावाने बनवलेले आहेत, पूर्णीची मेहनत आहे ती भावाचीच आहे.
तर आता टेस्ट करून बघतोय. ऑलरेडी टेस्ट झालेलीच आहे, पण आता मेयोनीज सोबत आणि चटणी सोबत कसं लागतं हे पण तुम्हाला नक्कीच सांगू. आणि तुम्ही पण घरी करून बघा, जर चांगले झाले नक्कीच आवडले तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये आम्हाला नक्कीच कळवा की कसे मोमोज झाले आहेत. तर माझ्या मताने मी व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला जसं सामग्री दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही करा. घरच्या घरी खायला पण व्यवस्थित आणि मस्त मजेशीर एन्जॉय म्हणून एक आपल्या फॅमिलीमध्ये आपण मस्त बनवून खाऊ शकतो, जेणेकरून आपण सर्व नाही तर बाहेर गपचूप चोरून खातात असं नका खाऊ. फायनली घरामध्ये करा म्हणजे फॅमिली पण खाईल चांगल्या व्यवस्थेने. काकाच्या पोरं लावून घाई झाले खायची. आता आपण खाऊन तुम्हाला सांगतो, एक मोमोज दाखवतो ओपन करून तुम्हाला कसा आहे. टेक्स्चर पण दाखवायचंय. फायनली मोमोज असा बनलेला आहे, खूप छान आहे, एकदम स्टेपचे मस्त झालेला आहे. फायनली टेस्ट करतोय, एकदा बघ टेस्ट बघ. तुम्ही पण करा घरी संडे दिवशी पूर्ण फॅमिली सोबत एन्जॉयमेंट म्हणून. आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलला. जर जास्तच मला व्ह्यूज आणि कमेंट्स आले चांगले झालं असेल तर नक्कीच मी परत तुम्हाला काय झालं नवीन काहीतरी बनवून दाखवेन. तोपर्यंत बाय बाय. मस्त झालाय, खूप छान झालाय. व्हिडिओ आवडलाच नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. पुन्हा येते नवीन काहीतरी घेऊन.